सर मात्र दिसो नहीं बोर्ड ना इतकी तो मात्र बोर्ड रहा हेमंत फाटी हो मरे माला पे वो आवाडा खोटू हा अरे बाबा समीर तू खो रे घेताले सांग मरे घंटी उलोपा लाइफ गेले रे माझे लागू रो सांग स्वप्निल रिकॉर्ड मार रहे ना ए पाऊस इलो रे पाऊस इलो ए महेश कॅमेरा काट पुरो भीतर का गाडी धोतो गाडी अरे तुझं खोयचा रे डिवाय ऐ ओप्पो F19 प्रो प्लस अंतर 226 चल मी अरे सपोर्ट तरी कर आज आम्ही गोवा युनियन ऑफ जर्नलिस्ट तसेच फोटो जर्नलिस्ट असोसिएशन आणि तसेच इलेक्ट्रॉनिक मीडिया असोसिएशन ह्या तिन्ही संघटना आम्ही एक जाऊन हांगा प्रोटेस्ट करपाक जमल्या. प्रोटेस्ट इतल्याकूच लागून की आज 52nd इफीचे इनॉग्रेशन जाता आणि इन द हिस्ट्री ऑफ दिस इव्हेंट म्हाका दिसता हे आम्ही 18वें वर्ष गोंयात मनयता आणि असे केन्नाच जाऊ ना की इफीचे इनॉग्रल राईट्स कोणाक तरी एका प्रायव्हेट कंपनीक दिता कवरेज राईट्स म्हणजे आम्ही इतली वर्स हांगा कवरतात सगळ्यांनी कवरेज केल्ले आसा. एक इमोशनल टच खंय तरी आसा आमचो ह्या इव्हेंटा कडेन आणि आज फर्स्ट टाईम इन द हिस्ट्री सेंट्रल मिनिस्ट्रीन हे सगळे कवरेज जे ब्रॉडकास्टिंग राईट्स आसा ते काढून एका प्रायव्हेट फर्मांक दिल्ले आसा आणि हेजो आम्ही निषेध करता आयली निषेध करता. कशें आसा सदांच रेव्हेन्यू रेव्हेन्यूचें तोंड पळोवप हें चुकीचें. इव्हेंटूय पळोवप व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट म्हणजे इव्हेंटाची एक सँक्टिटी आसता तेजो रिस्पेक्ट आसा. हो इतलो हिस्टॉरीक इव्हेंट आसा इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल इंडिया इज हायली रिस्पेक्टेड आनी प्रेस्टिजियस इव्हेंट ऑफ अ कंट्री आनी हो इतली वर्सां फक्त मिनिस्ट्री ऑफ इन्फॉर्मेशन अँड ब्रॉडकास्टिंग यांच्या अंडर चलतालो इन कॉलेबरेशन विथ PIB आनी जे स्टेट एजन्सीज आहात त्यो हे आमचे म्हणजे आतां गोंयांत पळय जाल्यार गोवा गव्हर्मेंट हॅज स्पेंड नियरली 18 crores तशेंच सेंट्रल मिनिस्ट्री अराउंड लेस दॅन 10 crores अशें कितें तरी आनी इतलें जेन्ना तुमी इनवेस्ट करता सगळें सगळें इन्फ्रास्ट्रक्चर आमचो आसा सगळें आमचें आसा ओके सगळें जेन्ना गोंयांत घडटा सगळें आतां तुमी लोकल मिडियाक हाव कॅन यू डिनायल एंट्री टू कवर यु नो दीस इनॉग्रल सेरेमनी ऑफ इफी म्हणजे दीस इज टोटली रॉंग आनी आमी सगळ्यां कडेन उलयल्या सगळ्यांचें हेंच मत आसा की जें कितें जालां आयज तें कंप्लिटली चुकीचें आसा आनी हांव इतलेंच आमी जेन्ना CMाक आमचें एक डेलिगेशन CMाक मेळपाक गेल्ले तेन्ना CM म्हणपाक लागलो की ही इज ऑन अवेअर म्हणजे कोण CMाकूच खबर ना कळ्ळें तुका सो आमी म्हटलें CM तुमी मातशें प्लीज इंटरवीन आनी पळया कितें तें म्हणजे
अशें केन्ना जावना की सगळे फोटो जर्नलिस्ट भायर आसा आयज. जे सदांच भितर आसताले कोण रेड कार्पेट सगळे आसताले ते सगळे आयज भायर आसा. आमी आमकां इतलें दूख जालें की वी मीस टुडेज इनॉग्रल सेरेमनी 52nd इफ्फीची इनॉग्रल सेरेमनी आमकां सगळ्यांक मीस जाली. रिझन कितें सांगला? रिझन फक्त इतलेंच की सेंट्रल मिनिस्ट्रीन दे स्ट्रायक द कॉन्ट्रेक्ट. ओके कोणाक तरी एक प्रायवेट, आय एम नॉट नेमींग एनी वन, म्हणजे तरी एक प्रायवेट चॅनलाक ते रायट्स दिल्या आनी ओन्ली तेंचेच मनीस भितर आसा. ओके तेंचेच मनीस सगळे भितर तेच कवर करता. इवन काल पासून थोडे आमचे लोक जर्नलिस्ट भितर गेल्ले, जे प्री कसर कसो म्हणजे आदल्या दिसाची कवरेज करपाक गेल्ले, थंय तांच्यांनी म्हणजे ते आयले आनी म्हणपाक लागले आयू मिडिया. सो पयलीं म्हणपाक लागले आयू फ्रॉम दॅट पर्टिक्युलर कंपनी. सो आमच्या थोड्या भुरग्यांनी सांगले की ना, हे फ्रॉम मिडिया, सो मिडिया कांट रिमेन हियर, प्लीज मूव आवट म्हणून. अरे हे कितें, पुलीस आसा, सगळे आसा, सीएम त्याच्या पयलींच येवन गेल्लो आसा आनी कोण थर्ड पार्टी येवन सांगता विदाऊट, आमकां खबरूच ना की इफ्यूचे सगळे रायट्स तुम्ही कोणाक तरी प्रायवेट कंपनीक दिल्या म्हणून. दीस हॅज नेवर हॅपन्ड इन द पास्ट, दीस इज हायली ऑब्जेक्शनेबल. आनी कशें आसा, हांव परत रिपीट करतां, हो इफ्फी इतलो प्रेस्टिजियस इव्हेंट, इतली वर्स 52nd, वी आर इन द 52nd इयर आनी तुम्ही मदींच खंयच्या तरी काल पयरच्या कंपनीक काडून रायट्स दिता तुमी. अरे मेंटेन दॅट सँक्टिटी नो, मेंटेन दॅट रिस्पेक्ट ऑफ द इव्हेंट. आनी सगळे हो सगळ्यांचो इव्हेंट, वन कंपनी कॅनॉट बी रिस्पॉन्सिबल फॉर दीस इव्हेंट, दे कॅनॉट कवर फॉर एन्टायर इंडिया. सगळी इतली मिडिया ती कितें करतली, हो सगळो सगळ्यांचो इव्हेंट, हो सगळ्यांचो इव्हेंट, यू कॅनॉट जस्ट टेक अ डिसिजन हे बेजडली अशें. सो वी कंडेम दीस आनी आमी सगळ्यांनी आयज आमी सगळे आमकां सगळ्यांक थँक म्हणटा, इलेक्ट्रॉनीक मिडियाचे सगळे वांगडी, फोटो जर्नलिस्टाचे वांगडी, सगळे अंडर गुज गोय नॉन जर्नलिस्टाचे अंडर आमी आयज हो प्रोटेस्ट ऑर्गनायज केला. आनी हांव इतलेंच मागता की सीएमान सिरियसली इंटरवेन करची हेच्या मदीं आनी कितें आसा तें बेगींतल्या बेगीन सॉर्ट आवट करचें, ना जाल्यार तुमकां जर मिडियाची गरज ना हेका जाल्यार नो प्रोब्लम. राज आयज इनॉग्रल जाला, आतां क्लोजिंगूय आसतले, तशेंच करतले न्हू. सो तेका लागून हांव सीएमक आतां हांव रिक्वेस्ट करतां थ्रू हीज गूड ऑफीस, प्लीज इंटरवेन, कित्याक वी कॅनॉट फायट विथ मिनिस्ट्री ऑफ इन्फॉर्मेशन ब्रॉडकास्टींग. थंय आमी सेंट्रलाक वी कॅनॉट डू, आमचो कोण करतो धरतो तो आमचो सीएम आसा. सो सीएम आमी सगळें कितें आसा तें आमचो सीएम. सो सीएमक आमी रिक्वेस्ट करता की तुमी पर्सनली हितून लक्ष घालचें, इंटरवेन करचें आनी जो जें सिट्युएशन आयज आमी हांगा आसा पळयता ते सगळे जर्नलिस्टांक तुमी क्लोजींग सेरेमनीक सगळे भितर आसतले हें आमकां तुमी आश्वासन दिवचें, इतलेंच सांगता हांव. आमी कोण उलयतलो न्हू, कोण गणेश उलय. गणेश, हो विशय जाला पळय तेजेर तुमचें कितें मत आसा? म्हाका खूब वायट दिसता, इतले 15 वर्सां आमी इफ्फी कवर करता पूण आयज पयले खेप आमच्या घराच्या आंगणान एखादो मोठो कार्यक्रम जाता आणि त्या कार्यक्रमात आम्ही बाहेर आमचा हंगा प्रोटेस्ट करचे पडटा हेजे व्हडले आणि दुःखद अशी आयचे घडटा अशी जाऊ ना. आम्ही सकाळपासून सांज मेरेन सीएमच्या फाटल्यान त्यांचे सरकारी त्यांच्या मुख्यमंत्री कार्यालयातले अधिकारी यांना फोनाफोनी करून हो इश्यू बेगीतल्या बेगीन तुम्ही सॉल्व करा असं त्यांच्याकडे मागणी केली. आता शेवटाक त्यांच्यानी सांगले की तुमकां आम्ही अलाव करता पण तो मेरेन विषय खंयतरी वयर पावलेलो आणि भुजान ठरयले की हंगा प्रोटेस्ट करपाचे. फाटली कितली वर्सां इफ्फी गोंयान जाता आणि आमचे राजान जशें सांगले की ह्या महोत्सवा कडेन आमचे एक अटॅचमेंट आहा की आमी सगळी कुशीक आमची कामां दवरता ह्या दिसांनी. ज्या दिसा इफ्फी आसता 8 दीस आमी कसली आमची पर्सनल कामां दवरी ना कारण हो इफ्फी आमकां आमी त्याचे गवाय आमकां जावपाचे आसा, साक्षीदार जावपाचे. आमी इफ्फी सोडून दुसरी चड कवरेज भायर सुद्दां वचना, सिटी भायर हांगाच रावता. एक रिच्युअल, एन्युअल रिच्युअल कशें आमी हे म्हणजे हे वी कॅनॉट मीस दीस. आणि सरकारी पावड्या वयलो हो येदो मोठो उत्सव जो सेंट्रल गव्हर्नमेंट इन्वॉल्व आसा आणि स्टेट गव्हर्नमेंट इन्वॉल्व आसा. खरें म्हटल्यार जेन्ना ही गजाल की इफ्फी इनॉग्रल आणि क्लोजिंग कवर करपाक दिवपाची ना मिडियाक, फोटो मारपाक किंवा व्हिडिओ म्हण पहिली पासून आसा, हे कितें कालच जावंक ना किंवा आयजच जावंक ना. हेजे जी डिसिजन आहा ते खूप पहिली झाले असतले, म्हणजे स्टेट गव्हर्नमेंटाक ही ही कल्पना ना काय की आमच्या थळाव्या पत्रकारांक फोटो पत्रकारांक भितर अलाव करपाचे की ना. आयज ठरला हे हेजे पयली ठरला न्ही, म्हणटकीर गोंयच्या आमच्या सरकारान हेजेर विचार करून पयलींच निर्णय दिवपाक जाय आसलो. आनी कितलेशे आमचे फोटो जर्नलिस्ट आसा ते भितर कितें मजा मारपाक वचना की तो एक येदो व्हडलो इव्हेंट जो आमी त्या इव्हेंटाक साक्षीदार आसपाक जाय, कवर करपाक जाय म्हणून. सो हांव ह्या घटनेचो निशेध करतां. आयज जे उक्तावण सुवाळो आयज जाला हांगासर, दुसरे आतां क्लोजिंग सेरेमनी आसा, त्या तरी एका इव्हेंटाक आमकां हांगासर करपाक सीएमान कितें तरी पुढाकार घेवचो. देव बरें करूं. तुमी उलयता सिनियर, तुमी सिनियर आहा न्ही? उमेश उलय, उमेश उलय. सिनियर उमेश बाबा, हे कशें पळयता तुमी, जाला पळय ते आयज इतली फर्स्ट 52 पर्यंत आमी गोंयातले सगळे इफ्फी हांवें कवर केल्ले आसा.
आणि काही माझे ज्युनियर्स आहात त्याच्यानंतर येले त्यांच्यानी कव्हर केलं असा पण त्यांना नका दिसू ना की बाबा आमचा फोटोग्राफ घ्यायला आवडला फोटोग्राफी त्यांनाच लागतो ना त्यांच्यानी प्रेस कॉन्फरन्सात जर सांगलेलं आहे प्रेस कॉन्फरन्स पी आय बीन घातले त्यांना पी आय बीन जर सांगलेलं आहे की तुमका यायला आवडणार म्हणून जर आम्ही फुल्लं केलं तरी विचार घेतलेले आमका तरी कोणाबद्दल तरी सांगून म्हटले असले पण आता आमका मालकांची जबाबदारी आमच्या मालकांची जबाबदारी असता की आता फोटो आम्ही फाल्यां दिवंक जाय आमकां विचारले मालक तुम्ही खंय आसले म्हणून आम्ही आता सगळो प्रश्न निर्माण झाला की आम्ही मालकाक आता कितें सांगपाचें आता ते धाडटले केन्ना धाडटले आमकां आता ऑफिसांतून फोन येतले की फोटो बेगीन दी खंयचे दिसले आमी फोटो आमी रावून आता भायर सगळे फोटोग्राफर सगळे भायर आसा आमी तेचो निषेध करूंक जाय आनी सीएमान सुद्दां जर आमी सीएमाक आता जो 12-1 सुमार सगळे सांगता तेन्ना सीएमान हो प्रश्न सोडूंक जाय आसलो सीएमान प्रश्न सोडूंक ना आनी जर निषेधूच करूंक जाय आनी जर हे अशेंच आतां चल्लें जाल्यार हांव सगळ्या मिडिया हावजां कडेन रिक्वेस्ट करतां की तेंच्यांनी सगळ्यांनी आमकां सपोर्ट करचो आनी इवन दे शूड युनॅनिमसली पार्टिसिपेट इन दीस प्रोटेस्ट आनी इफीची कवरेज जर गव्हर्मेंटाकूच जर नाका लोकल मेन स्ट्रीम मिडियान जर कवर केल्लें नाका तेंकां खंयचे तरी प्रायवेट कंपनीनूच कवर केल्लें जाय तर फेर इनफ नो प्रोब्लम सगळ्या मिडिया हावजां कडेन हांव रिक्वेस्ट करतां की जर ते गव्हर्मेंटाक तितलेंच जाय तर गव्हर्मेंटाक करूनच जाय तें लेट अस नॉट कवर इफ लेट अस नॉट कवर कित्याक दिवपाची लास्ट इतलेंच सांगता की सीएमान प्लीज स्पेशल फोकस कितें एक हें करून प्लीज तुमी इंटरवेन करा आनी हो इश्यू जो जाला तो प्लीज रिझोल्व करपाचो प्रयत्न करा इतलेंच आनी काय उलयता आयज आमी सगळे हांगासर पत्रकार जमले ते बऱ्या गजालीक म्हणजे खरे वायट गजालीक आमचो इफ्फी जो आसा आमचो गोंयचो न्हू आमच्या देशाचो तो एक व्हडलो इव्हेंट व्हडली ती गजाल आनी गोंयांत ती जाता तेका लागून आमचे पत्रकारूय ते दर वर्सा बऱ्या उमेदीन आनी मरोन अशें ते कवर करता सगळ्यो गजाली दाखयता कितें जाता कितें घडटा ते पूण आयज जर पळयत जाल्यार एक खरीच निशेधा सारकी गजाल ती म्हणजे आयज आमचे जे रिपोर्टर आसा फोटो जर्नलिस्ट आसात किंवा आमचे इलेक्ट्रॉनिक मिडिया तेंका कोणाकूय अशें कळ्ळें की हो इव्हेंट आसा एका कंपनीक दिला आनी ते सगळे ते भितर शूट करता आनी ते कितें तरी आवट करतले आनी आमकां भितर अलाव करूं ना गोंयचे मिडिये म्हाका दिसता येदो व्हडलो म्हाका एक आनी आयज कोण कोण येयल्या हांगासर व्हडले व्हडले सेलिब्रिटी येयल्या अशें सांगतात की त्या कंपनीन त्या सेलिब्रिटींक सांगलें म्हणून ते हांगासर आयज तो इव्हेंट कंपेरींग करपाक येयल्या किंवां चीफ गेस्ट म्हणून येयल्या हेचो अर्थ हे सगळे सेलिब्रिटी आनी हे आहा हांकां आमचो इफ्फी म्हणजे आमच्या भारत सरकारचो एकूच असो हो अवॉर्ड सेरेमनी आसता जंय सिनेमाक एक पिक्चरांक व्हडलो एक असो फॉर्मल फंक्शनाक सुद्दां जर ते कंपनी सांगता म्हणून जर हे आर्टिस्ट आनी कोण येता जाल्यार तेंकां आमच्या जे पिक्चरां करता तेंचो तेंकां वेल्यू ना काय हो एक प्रश्न पडटा आनी दुसरी गजाल म्हणजे सगळ्यान निशेधाची गजाल म्हणजे तेंच्यांनी आमकां भितर अलाव करूं ना म्हाका दिसता सीएमान आतां आमचे राजकीय कारणाक जर सांगलां सीएमान हेतून इंटरव्यू करपाक जाय आनी आमकां भितर अलाव करून घेवपाक जाय आनी आमी खंयचीच न्यूज जे आय पीच्यो ते आमी दाखोवचे ना दाखोवपाचो कांयच प्रश्न येना कारण आमच्या वांगडा जर तुमी असो भेदभाव करता मागीर गोंयान हांगा एक पी जावन फायदो कितें आहा हो एक मोठो प्रश्न आहा तो आमकां सगळ्यांक पडला आनी तेचो निशेध म्हणून आयला आमी हांगासर सगळे जमले सचिन सोडलेकर तुम्ही सगळे राहता सगळे राहून तुम्ही राह